परिषदेस या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचं मी खरं म्हणजे खूप खूप धन्यवाद, कारण हा विषय खूप वेगळा विषय आहे. सर्वजण सहभागी होत आहात त्याबद्दल तुमचे पहिले सगळ्यांचे धन्यवाद. आशय मेजरमेंट्स या संस्थेने पीक व्यवस्थापन या विषयावर वेबिनार हवामान विषयक परिषद आज आयोजित करण्यात आलेली आहे. परिषदेच्या मध्ये शास्त्रज्ञ डॉक्टर व्ही एम अमृतसागर सहयोगी संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख श्री जली जाधव साहेब, त्याचप्रमाणे गुजरातवरून उपस्थित असलेले प्राध्यापक चिंचोलकर, त्याचप्रमाणे सोलापूर इथल्या पूर्वहोर संशोधन केंद्रातील आज उपस्थित असणारे सर्व शास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कराड आणि इतर सर्व महाराष्ट्रातल्या काही भागातून आज आपल्या परिषदेबरोबर उपस्थित असणारे सर्व शेतकरी बंधू आणि या ठिकाणी काम करणारे सर्व तंत्रज्ञ, या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या परिषदेचं उद्घाटन केलं असं मी जाहीर करतो. या परिषदेला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा प्रतिसाद बघूनच या विषयामध्ये प्रत्येकाला आपलं आपलं काही मतं मांडता येतील आणि ऐकता येतील आणि अशा प्रकारचे परिसंवाद अधूनमधून होणं गरजेचं आहे. जसे हवामानामध्ये खरीप हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे, उन्हाळी हंगाम आहे, त्या सगळ्या हंगामानुसार सगळ्या पीक पद्धती बदलतात, हवामान बदलतं, हे सर्व आपणाला माहीत आहे. मग या हवा बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही आणखीन त्या आपल्या सगळ्यांनाच एक हवामानचं एक वेगळ्या अभ्यासाची गरज आहे असं मला वाटतं. एकूणच हा जो विषय आहे, हा विषय मी जवळजवळ गेले 5 ते 10 वर्ष वेगवेगळ्या परिषदांमध्ये मांडतोय आणि त्यातला मांडण्यातला माझा उद्देश असा आहे की हवामानकडं बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं आणि दुर्लक्ष केल्यानंतर मग हवामानाचे जे इतर आपल्याला फटके बसलेले दिसतात, पीक पद्धतीमध्ये असतील, पीक व्यवस्थापनामध्ये असतील, कीड रोगांच्या प्रादुर्भावामध्ये असतील, हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्यावरती उपाययोजना किंवा काय करायचं कसं याच्याबद्दल देखील मार्गदर्शनाच्या बाबतीत बऱ्याचशा यंत्रणा कमी पडतात. या सगळ्या गोष्टी विचारात घेता माझं असं मत आहे की ज्या पद्धतीनं या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्या विषयाला जास्त प्राधान्य देण्याची फार भविष्यकाळात गरज राहणार आहे देशाला, राज्याला. आज गावोगावी अशी ऑटोमॅटिक वेदर स्टेशनची गरज आहे. मी अमेरिकेतल्या 4-5 विद्यापीठामध्ये हे ट्रेनिंग घेत होतो, मग मिशिगन स्टेट असेल, कॅन्सास स्टेट असेल, नेब्रास्का स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या ज्या प्लॉटवर आम्ही त्याला ऑब्झर्वेशनसाठी किंवा पाहण्यासाठी जात असो तिथं तिथं हवामान केंद्र ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्या काळात होती. मग आपल्याला देखील याचं जाळं ज्या प्रमाणात विणायला पाहिजे त्याची फार नितांत गरज आहे आणि ते जाळं विणल्यानंतर आपल्यासारख्या अभ्यासकांची गरज आहे. कारण काय की दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालणार आहेत की अभ्यासक असतील तर त्याचा जास्त चांगल्या प्रकारे त्यांनाही फायदा होतो आणि इतरांनाही फायदा होतो. आता उदाहरणच सांगायचं म्हटलं तर आम्ही मेट्रोलॉजीमध्ये जेव्हा काम करत होतो त्यावेळेला हे लक्षात प्रकर्षाने येत होतं की ज्या वेळेला आर्द्रता वाढते, 90% वरती आर्द्रता असते, सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता देखील 80% दरम्यान असते आणि अशी 72 तास ती जर परिस्थिती झाली तर बऱ्याच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. मध्यंतरी आपण टोळधाडीबद्दल देखील ऐकलं होतं, त्याला देखील अनुकूल हवामान हाच घटक, त्याला अनुकूल हवामान टोळधाडीच्या किडींसाठी अनुकूल हवामान असं त्याचा साधारणपणे अर्थ आहे आणि त्याच्यावरती देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. मग बऱ्याच वेळेला त्याच्यावर कॉमेंट्स येतात की कशामुळे आली, काय झालं. मग ज्या वेळेला टोळधाड आली त्याच्या आधीचे 1-2 महिन्याचं जे हवामान आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे एकूणच या हवामानाच्या विषयाला खूप चांगलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून या अशी अशी आशय मेजरमेंट्सच्या
या प्रमुख जे आहेत शंतनूजी पेंढारकर आणि त्याचे मॅनेजर राकेशजी नलावडे आणि त्यांचे सहकारी सर्व यांनी की आपण ह्या प्रकारची परिषद आयोजित करू. तरी त्यांनी स्वीकारल्यानंतर मला पण खूप आनंद झाला, कारण असं आहे तोपर्यंत जागृती होणार नाही लोकांच्या मध्ये, तोपर्यंत याच्यामध्ये कुठे हे काम पुढे जाणार नाही. आणि जरी हे काम तरी तोपर्यंत लोकांच्या मध्ये याच्याबद्दल आस्था आणि आवड आणि अभ्यास करण्यासाठी तयारी याची निर्माण होत नाही, तोपर्यंत लोक देखील त्याच्या पाठीमागे लागणार नाहीत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता गावोगावी ऍडमिशन हवं, पण प्रत्येक गावचं हवामान वेगळं आहे आणि हवामानावर आधारित जे काही पीक विमा योजना आहे, पंतप्रधान पीक विमा योजना, ही देखील त्याच्यावर आधारित दिली जाते. मग हे एवढं असूनही किती ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये? 2026 ॲटोमॅटिक वेदर स्टेशन स्कायमेटने बसवल्याचा दावा केला आहे, त्यातले बरेचसे अजून म्हणजे काही चालू आहेत काही चालू नाहीत, अजून काय काय त्याचं ते माहीत नाही. पण हे सगळं चांगल्या प्रकारे आखण्याची गरज आहे. आणि माझ्या मते मी जे अनेक फर्म पाहिल्या, कंपन्या पाहिल्या अगदी बरेच वर्ष म्हणजे 2003, 4, 5, 6 सालापासून पाहिले आणि आता शेवटपर्यंत पाहतो, ही जी कंपनी आहे यांची आशिया मेजरमेंट्स ही अतिशय खूप चांगल्या प्रकारची कंपनी आहे. ते त्या अर्थानं की त्यांचे सेन्सार खूप चांगले आहेत, त्यांची बाकीचे एकूण अरेंजमेंट खूप चांगली आहे. आणि मग अशा प्रकारच्या एजन्सीचे जर का चांगले हे नेमले गेले लावले गेले म्हणजे ॲटोमॅटिक वेदर स्टेशन, खूप चांगलं आहे. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो मी असं का बोलतोय, त्याचं कारण सांगतो. मी जेव्हा विभाग प्रमुख होतो हवामान विभागाचा, आज जाधव साहेब आहेत तिथं, तेव्हा आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला की IMD कडनं की तुम्हाला किती तुमच्या रिजनमध्ये 10-15 आपण ॲटोमॅटिक वेदर स्टेशन बसवून टाकू. आम्ही म्हटलं ठीक आहे बसवून टाकूया. त्याप्रमाणे आम्ही निवड केली प्रत्येक रिसर्च स्टेशनची आमच्या भागात त्या मार्कापल्या विद्यापीठातल्या 15 ठिकाणी हे बसवली. पुढं असं झालं की 5-6 महिन्यांनी हे लोक सगळे माझ्याकडे आले, म्हणले साहेब ते बरेच सेन्सार गेले म्हणले, ते काय चालत नाही आहेत, मग काय करायला पाहिजे यासाठी? तर आम्ही तिकडे आम्ही ताबडतोब कॉन्टॅक्ट केला, अहो ते आपण 15 स्टेशन बसवले पण त्याचा सेन्सार चालत नाही आहेत, काय करायचं? मग आमची पूर्वीची वेधशाळा बरी होती आणि तेही काम बंद झालं, आता हेही काम बंद होते काय? ते म्हणले असं करा, ही सगळी किती घेतलेली आहेत आपण ती हैदराबादच्या कंपनीकडनं घेतली, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही हैदराबादच्या कंपनीला कॉन्टॅक्ट केला, ते म्हणले की आम्हाला विक्र्या विकण्यापर्यंतच आमचं फक्त तुमचा आमचा करार होता, पुढचं हे काही करार नाही आमचा, त्यामुळे आम्ही काय तुम्हाला दुरुस्त्या देखभाल वगैरे काही करू देणार. हे सगळे जेव्हा अनुभव माझ्या मला लक्षात आले, अनेक कंपन्यांचे आले, आणि मग मला लक्षात आलं की ही जी कंपनी आहे त्यांचा फॉलोअप आहे, त्यांच्याकडे स्टाफ आहे, अजून स्टाफ वाढवण्याच्या तयारीत आहेत आणि खूप ॲक्युरेट सेन्सार आहेत, त्यामुळं खूप चांगल्या लोकांच्या बरोबर पुढे नेणं हे हा विषय हा सरकार पातळीवरती देखील मांडावा लागेल. आणि अशा प्रकारे करून मग जर का आपण गावोगावी ॲटोमॅटिक वेदर स्टेशन, ज्या शेतकऱ्यांना हे शक्य आहे की आपलं उत्पन्न निश्चितपणे द्राक्षबाग असेल, मोठी द्राक्षबाग असेल, तर त्या शेतकऱ्यांच्याकडे पण हे ॲटोमॅटिक वेदर स्टेशन हवं आहे. संपूर्ण जे कारखाने आहेत सहकारी साखर कारखाने, त्यांच्याकडेही हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हवं आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो, 2007 किंवा 2008 ची गोष्ट असेल, मी हवामान विभाग प्रमुख होतो आणि बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना जो आहे उस्मानाबादमध्ये, त्याचे एक दिवशी MD माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसले आणि मला म्हणले की तुमच्याकडून मला सर्टिफिकेट की असा वारा आला असं, आणि त्या वादळ वाऱ्यामुळं आमचा सगळा पत्रा ओढून गेला आणि साखर सगळी भिजली, नुकसान झालं, याचं सर्टिफिकेट पाहिजे. मी म्हटलं त्यांना तुमच्याकडनं काही वेधशाळा किंवा तुमच्याकडे काय ॲटोमॅटिक वेदर स्टेशन नाही का किंवा काहीच तुमच्याकडे हे नाहीत का? ते म्हणजे काहीच नाहीत. मला सांगा एवढ्या कोट्यावधी रुपयाचे व्यवहार करणारे कारखाने येते, त्यांच्याकडे एखादं ॲटोमॅटिक वेदर स्टेशन असेल तर तो पुरावा म्हणून राहू शकतो कंपनीला, विमा कंपनीला, आणि मगच त्यांना मिळू शकतो नुकसान भरपाई. हा बेस असल्यामुळं ॲटोमॅटिक वेदर स्टेशन आणि त्याचा वापर हा खूप वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे भविष्यकाळामध्ये. उदाहरणार्थ धरण क्षेत्रामध्ये जर ही ॲटोमॅटिक वेदर स्टेशन असतील तर पाऊस तिथं किती पडतोय, किती पडला, धरणाची कपॅसिटी किती, आणि मग पाणी किती सोडावं लागेल, पुढचं फोरकास्ट काय आहे साधारणपणे, ह्या सगळ्या गोष्टींचा धरण क्षेत्रामध्ये देखील आपल्याला काम करावं लागणार आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त धरणांची संख्या आहे,
आणि तिथं देखील हे करावं लागेल. आता ऍक्च्युअल आपण पीक पद्धतीमध्ये याचं पाहू, तर जाधव साहेब आहेत आणायची आजच्या मीटिंगला, ती खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही माहिती ट्रेनिंग घेतो हवामान विभागामध्ये, हवामान शास्त्र विभागामध्ये. मायक्रोमेट्रोलॉजीचा अर्थ असा की पिकाच्या सालातलं हवामान, पिकाच्या सानिध्यात कशा प्रकारचं हवामान आहे याचा खूप बारकाईने अभ्यास केला आणि मग त्याचे संबंध लावता येतात, आणि त्याला मायक्रोमेट्रोलॉजिकल स्टडीज असं म्हणतो आपण. त्यामध्ये कीड कधी आली, रोग वेगवेगळे, पानांची वाढ कशी झाली, झाडांची वाढ कशी झाली, फळं कशा प्रकारे लागली, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो. आणि त्याचा शास्त्राशी जास्तीत जास्त संबंध आहे, इतर क्षेत्राशी नाही असं माझं म्हणणं नाही आहे. सॉइल सायन्सची पण आहे. आता आणखी एक मगाशी यांनी सांगितलं शंतुनीजीने, पेंढारकर साहेबांनी, की माझं आशिया दक्षिण आशियाच्या ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी फोरममध्येच्या याच्यामध्ये मला सदस्यत्व मला दिलं गेलं. त्यांचाही मला मेल आला, एलएस राठोड म्हणून, लक्ष्मणराव राठोड म्हणून होते डायरेक्टर जनरल, आणि IMD चे देखील जे DDG होते त्यांचे सगळ्यांचे मला मेल आले की तुम्ही सदस्य व्हायलाच पाहिजे आणि तुमचा फक्त कन्सेंट द्या. मी त्यांना कन्सेंट दिला आणि मला त्यांचं पत्र पुढं नंतर काही दिवसानंतर आलं, तुमचा कन्सेंट मान्य केला आहे, तुम्ही सदस्यत्व तुम्हाला देण्यात आलेलं. आता आशिया खंडातलं जे 5-6 राज्य आपलं देश आहे जवळचे, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, पाकिस्तान असेल, भारत आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, थायलंड आहे, अजून काय आहे, त्या सगळ्यांना सल्ला द्यायचं काम या फोरम मार्फत सरकारनं सल्ला द्यायचं काम करणार आहोत आणि सगळ्या ठिकाणी करणार. म्हणजे सगळ्या ठिकाणी अजूनही आपल्याला प्रगतीनं काम करावं लागणार आहे. आणि मायक्रोमेट्रोलॉजीमध्ये मी जी पुस्तकं पाहिली अमेरिकेमध्ये, शास्त्रज्ञ पाहिले काम करणार आहे, खूप झटून काम करणार आहे. तशाच प्रकारे त्याच्यामध्ये काम करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट पण आम्ही पुणे कृषी महाविद्यालयामध्ये कृषी हवामानशास्त्र विभागामध्ये भरपूर घेतलेली आहे. त्याच्यावर काम करण्याची गरज आहे, त्यांना फंड्स मिळणं गरजेचं आहे, त्यांना स्टाफ मिळणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं प्रकर्षाने दुर्लक्ष होत आहे आणि सरकारी पातळीवरती ही बाब फार प्रकर्षाने मांडण्याची गरज आहे. जे काय आपलं उत्पादन उत्पादकता येते किंवा जे काय आपलं नुकसान होतं ते सगळं हवामानामुळे होत असतं, याचं जर गणित आपल्याला सगळं समजलं तर त्या गणितानुसार निदान आपल्याला आपलं कळेल की त्याचा बचाव कसा करायचा, नुकसान कमी कसं करायचं, आणि चांगलं हवामान असेल तर उत्पादन उत्पादकता कशी वाढवायची. ह्या सगळ्या गोष्टी या ॲटोमॅटिक वेदर स्टेशनमुळे होणार आहेत. आणि जर ॲटोमॅटिक वेदर स्टेशनचा वापर शेतकऱ्यांनी देखील केला, आता मोठे मोठे शेतकरी आहेत, अगदी नाव सांगायचं म्हटलं तर माझे एक मित्र आहेत, त्याचे नंदुरबारचे कृष्णा भांबरे म्हणून आहेत, 150 एकर जमीन आहे, 75 एकर द्राक्षे आहेत, आता त्यातील जाईल माल आता लंडनच्या बाजारपेठेत, त्याच्यानंतर काही त्यांची डाळिंबाची पिकं आहेत, 25-25 एकर होती, असे डाळिंब बागायतदार आहेत. म्हणजे मी सगळ्याच ग्रुपवर आहे, डाळिंब बागायतदार ग्रुपवर आहे, संत्रा बागायतदार ग्रुप आहे, त्यांचे जेव्हा प्रश्न मी पाहतो व्हॉट्सअप ग्रुपवरती, छोटे छोटे असंख्य प्रश्न त्यांच्याकडे, आणि आता ते ग्रुप्स आपसापसात ते सोडवायचा प्रयत्न करतात. त्यांना देखील अशी जर काय ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्सचं बसवण्याची कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत असे शेतकरी बसवू शकतील, त्या त्या एरियासाठी देखील हवामानाचा अभ्यास होईल तयार. पाऊस किती झाला, कधी झाला, किती झाला, कसा झाला, नंतर मग तापमान असेल तर किती तापमान मिळालं, किती सूर्यप्रकाशचा कालावधी मिळाला. सूर्यप्रकाशचा कालावधी तर फार मोठा परिणाम करतो उत्पादकतेवरती. आणि मग सूर्यप्रकाशाच्या कालावधीचं आपल्याकडे रीडिंग ऍटोमॅटिक मिळू शकतात ऍटोमॅटिक वेदर स्टेशन, आणि त्याचा संबंध अभ्यासून आपल्याला पुढे जावं लागेल. आणि अशा प्रकारे जर आपण काम करू लागलो सगळे एकत्र, या आशिया मेजरमेंट्स या संस्थेनी आज सगळ्यांनाच एकत्र आपल्याला आणले, असं एकत्र जर आपण काम करू लागलो तर मला असं वाटतं की जे काही शेतकऱ्यांचे खरोखर प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फुटेल, नवीन नवीन जातींची पैदास होऊ शकेल, नवीन नवीन काही रिकमेंडेशन्स आपल्या विद्यापीठांकडनं पुढे जातील, युनिव्हर्सिटीजकडनं, आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होईल. आणि जास्तीत जास्त हवामान केंद्र ही बसवली जातील ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स, आणि त्याचा डेटा देखील चांगल्या प्रकारे कंपाईल केला जाईल. नुकसान भरपाई द्यायची असेल तर शेतकऱ्यांना ते सोपं जाईल. पिकांमध्ये काही नुकसान होणार असेल कीड रोगामुळे ते कळणं सोपं जाईल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी या ॲटोमॅटिक वेदर स्टेशनचा रोल हा फार मोठा आहे. म्हणून आजच्या या वेबिनारसाठी
आपण सगळे जे काही सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे ते सगळेच आपण खूप त्यासाठी तुमचा अमूल्य वेळ तुम्ही देत आहात, तुमचं येत आहे, तुमचं या विषयाकडं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनाच एक हे कार्य करत आहात. हा ग्रुप असाच वाढत राहू, त्यांच्यापासून आपण एकमेकांमध्ये आपले जे विचार आहेत ते मांडू, त्या प्रश्नांची सोडवणूक होऊ, आणि जास्तीत जास्त ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवले जाऊ महाराष्ट्रामध्ये, त्याचा आणि हवामानाचा असा अभ्यास पुढे केला जाऊ, त्याचे शेतकऱ्यांना मिळो, एवढीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मला या उद्घाटन कार्यक्रमासाठी आशिया मेजरनीचे संतोषजी पंढरकरांनी निमंत्रित केलं, परंतु त्यांची माझी ओळख गेल्या 10 वर्षातली आहे, आणि ज्यावेळेला मी पाहिलं की ही प्रामाणिक माणसं आहेत, राकेश नलावडे असतील, संतोषजी पंढरकर आहेत, पंढरकर मुख्य आहेत, नलावडे मॅनेजर आहेत, बाकीचा त्यांचा स्टाफ देखील अतिशय चिकाटीने आणि प्रेमाने काम करतात, निष्ठेने काम करतात, फसवणूक करणारी माणसं ही नाही आहेत. हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा त्यांनी मला मागे विचारलं होतं की तुम्ही आमचे सल्लागार व्हाल का, मी अगदी मनापासून सांगितलं की हो सल्लागार होईन, आणि त्याचं कारण असं मी राज्य सल्लागार म्हणून देखील जेव्हा काम करत होतो सरकार बरोबर महाराष्ट्र शासनाबरोबर, आजही बोलवतात मला, मी जातो. आणि ह्याच्यामध्ये पाहिलं की काही ठिकाणी काही लक्ष दिलं जात नाही की कोणत्या कंपनीचं निदान आपण रिकमेंडेशन केलं पाहिजे, ज्यांचे चांगली क्वालिटी आहे, चांगलं रिडिंग्स आहेत, त्याच्या त्या कंपनीचंच आपण पुढं सगळ्यांनी पुरस्कार केला, तर यानाही मी म्हणेन की तुम्ही कमीत कमी भावात द्या, चांगली द्या, सेवा चांगली द्या, आफ्टर केअर चांगली द्या, आणि या अशा कंपनीचा जे का हे बसवलं गेलं ते खूप चांगलं आहे, जास्तीत जास्त असणं गरजेचं. मला बोलवल्याबद्दल आणि उद्घाटनाला संधी दिल्याबद्दल आणि आपण चार शब्द ऐकून घेतल्याबद्दल कंपनीचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.